मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मुंबईकरांवर आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे, कारण यावर्षी मुंबई महापालिका मालमत्ता करात वाढ करणार आहे। 15% ही वाढ होण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी ही माहिती दिली आहे। यावर्षी केली गेलेली वाढ पुढील 3 वर्षांसाठी असणार आहे। मालमत्ता करात दर 3 वर्षांनी वाढ केली जाते, मात्र कोरोनामुळे गेली 2 वर्ष मालमत्ता करात वाढ करण्यात आली नव्हती, पण सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं मालमत्ता करात पुन्हा वाढ करण्यात येणार आहे। मागच्या वर्षी आपण 5,100 कोटी गोळा केला होता प्रॉफिट टॅक्समध्ये, यावर्षी आपण 7,000 कोटी प्रोजेक्शन केला होता, आतापर्यंत 4,800 कोटी आपला गोळा झालेला आहे। आता आप त्याच्यामध्ये हे जो पुढचे वर्षापासून 3 पाऊल उचलायचे आपल्याला, पहिला पाऊल हे उचलायचं आहे की जो आपली जो कायद्यानुसार वाढ आहे जो मागच्या वर्षी आणि यावर्षी होऊ शकली नाही, आता पुढचे 3 वर्षामध्ये ते वाढ करून आपल्याला ते भरमसाठ ते पैसा मिळणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 45,949 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। पालिकेच्या इतिहासामध्ये हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये मुंबईकरांवर घोषणा आणि आश्वासनांची खैरात करण्यात आली आहे। निवडणुकीआधीच्या या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य आणि शिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे। मुंबईतील अनेक प्रकल्पांसाठीही भरीव निधींची तरतूद करण्यात आली आहे। सागरी रस्ते, पूल निर्मिती, नद्यांसाठी मलनिस्सारण, घनकचरा, रुग्णालय अशा विविध प्रकल्पांसाठी कोट्यवधींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबईत कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावा लागणार आहे आणि मुंबईमधील 3,500 उपाहारगृहांना कचऱ्याकरता वापरकर्ता शुल्क भरावा लागेल। मुंबई पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पावर आगामी निवडणुकीची कशी छाप आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठं बजेट, गेल्या वर्षीच्या तुलनेत 6,500 कोटींची वाढीव तरतूद। प्रकल्प आणि विकास कामांकरता भांडवली खर्चात 56.77% भरघोस वाढ। पायाभूत सुविधांसाठी 22,646 कोटींची तरतूद। आपल्या घराशेजारी आरोग्य केंद्र योजना आणि 200 आरोग्य केंद्र उभारणार। 16,14,000 लाभार्थ्यांना 500 चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता करातून 100% सूट। मुंबईकरांच्या प्रवासाचा वेग वाढवणाऱ्या कोस्टल रोड आणि GMLR साठी भरीव तरतूद। केंद्राच्या योग योजनेचं नामकरण, मुंबईत 200 शिवयोगा केंद्र उभारणार। शिक्षणासाठी 3,370 कोटी, केम्ब्रिजशी संलग्न आणि IB च्या 2 शाळा। राणीच्या बागेच्या विस्तारीकरणासाठी 115 कोटी रुपयांची तरतूद। मुंबईत सर्वांसाठी पाणी ही नवी घोषणा। गिरगाव चौपाटीवर मराठी नाट्य विश्व संग्रहालय उभारणार। खाऱ्या पाण्यापासून गोड पाणी तयार करण्याच्या प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये। मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना जंगल सफारी, निसर्ग उद्यान आणि अभयारण्य भेट। विशेष मुलांकरता मुंबईत भारतातील पहिलं रिहॅबिलिटेशन सेंटर उभारणार। उत्पन्न वाढीकरता मुंबईकरांवर नव्या शुल्कांचा आणि दंडाचा मात्र बोजा। कचरा निर्माण करणाऱ्यांना वापरकर्ता शुल्क भरावं लागणार। अनधिकृत बांधकामांवर मालमत्ता कराच्या 2x दंड आकारला जाणार। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।